अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसमुळे जिल्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने जामनेर तालुक्यातील काही बडे व्यापारी किराणा माल चढ्या भावाने विकत असल्याबाबतचे निवेदन शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। देशामध्ये एक जागतिक असं कोरोनाचं संकट आहे, त्यानिमित्त माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी 21 दिवस ही संचारबंदी लागू केलेली आहे। 2-3 दिवसापासून जामनेर शहरामध्ये नागरिकाच्या अनंत तक्रारी येत आहेत। जामनेर येथे खास करून मयूर प्रोव्हिजन हे किराणा मालाची वाढीव दराने विक्री करीत आहेत। त्या संबंधामध्ये आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं, यांची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। त्याचप्रमाणे मागणी केली की प्रत्येक नागरिकास किराणा दुकानदार असो काही इतर कुठले दुकानदार असो यांनी GST बिल हे द्यायला पाहिजे, म्हणजे त्यांना ग्राहकांची लूट करता येणार नाही। हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। तर या बाबतीत माननीय तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी तालुका काँग्रेस कमिटीची मागणी आहे। महाभयंकर असा कोरोना विषाणूच्या आजाराने बरेच देश आणि राष्ट्र त्रस्त असून आज जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरोना बाबतीत असलेल्या जनता कर्फ्यूच्या निमित्ताने किराणा मालाचे व्यापारी ही जनतेची चढ्या भावाने मालाची चढ्या भावाने विक्री करून जनतेची सर्रास लूट करीत आहे। ती लूट थांबावी आणि जेणेकरून जनतेची पिळवणूक करण्यात येऊ नये याकरिता जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं असून सदर व्यापाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी। आज शेवाळा साहेबांना निवेदन दिले मी शिवसेनेतर्फे। कालच मी फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आज व्यापाऱ्या लोकांना हे दिलं होतं, आव्हान दिलं होतं की भाव कमी करा। त्यांनी भाव केल्याने माननीय छगनरावजी भुजबळ साहेबचे PA अनिल भाऊ यांच्याशी पण बोलणं माझं झालेलं आहे। रात्री त्यांनी सांगितलं तू पूर्ण पुरावे जमा कर। आता मी ते पुरावे तसे तर साहेब शेवाळा साहेबांना दिलं आहे, शेवाळा साहेबांना मला सांगून दिलं आहे मी योग्य ते कारवाई करणार आहे। आणि हे येत्या 1-2 दिवसामध्ये इथं जे पण मोठे मोठे व्यापारी असेल त्यांनी जर का भाव कमी नाही केले तर त्यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार मला काय हरकत नाही, दुकाने बंद करू। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।